विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सचिन वारोडकर. सचिन वारोडकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपल्यासाठी एक नवीन एक्झामची माहिती घेऊन येत आहे. ती नवीन एक्झाम म्हणजे, तशी ती एक्झाम जुनीच आहे पण आपल्या सर्वांसाठी ती कदाचित नवीन एक्झाम आहे. आपल्यापैकी काही लोकांना त्याबद्दल माहितीसुद्धा असेल. ती म्हणजे UPSC तून होणारी CAPF. CAPF म्हणजे काय? सेंटर आर्म पोलीस फोर्स, याच्यामध्ये असिस्टंट कमांडंट या पदासाठी जी ही परीक्षा असते, त्याचा एक्झाम पॅटर्न कसा असतो, सिलेक्शन प्रोसिजर काय असते, ॲड ही कोण्या महिन्यात निघते आणि त्याचा आतापासून कसा अभ्यास ठेवला पाहिजे, या सगळ्याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या अंती समजून जाईल. त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन एक्झामचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, याच्यामध्ये जसं महाराष्ट्र पोलीस फोर्सेस आहे, रेल्वे पोलीस फोर्स आहे, तसं संपूर्ण भारतासाठी किंवा संपूर्ण भारतात कार्य करण्यासाठी CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असं एक पोलीस फोर्स बनवलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत 5 पोलीस फोर्सेस काम करतात. ज्याच्यामध्ये आहे सर्वात पहिले CISF सेंटर इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स, CRPF सेंटर रिझर्व पोलीस फोर्स, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, नंतर आहे ITBP इंडो तिबेट बटालियन पोलीस, आणि त्याच्यानंतर आहे तुमचं SSB सशस्त्र सीमा बल. ह्या 5 पोलीस फोर्सेसमध्ये डायरेक्ट जी भरती आहे ती UPSC तून होते अधिकाऱ्यांसाठीची, ज्याचे पोस्टचं नाव आहे असिस्टंट कमांडंट. UPSC एप्रिल ते मे या महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन येतं UPSC या साईटवर, upsc.gov.in या साईटवर. त्या एक महिन्यात तुम्ही फॉर्म भरायचा असतो. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी याची एक्झाम असते. मित्रांनो, UPSC सारखं किंवा MPSC सारखं पूर्व आणि मुख्य हा प्रकार नसून एकाच दिवशी तुमचे 2 पेपर घेतले जातात, ज्यामध्ये एक पेपर असतो तो जनरल अवेअरनेसचा असतो आणि दुसरा एक पेपर असतो जो असतो इंग्लिश लँग्वेजवर. जनरल अवेअरनेसचा जो पेपर आहे तो 250 मार्कांचा असतो. मित्रांनो, 250 मार्कांसाठी तुम्हाला 125 प्रश्न असतात. 125 प्रश्नांचं कन्फिग्रेशन असं असते की त्याच्यामध्ये भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंटच्या काही, सायन्सवर बऱ्याच काही प्रश्न असतात, चालू घडामोडी व बुद्धिमत्ता, म्हणजे हे मराठीमध्ये मी सांगतो याला इंग्लिश. आणि पेपरचा जो पॅटर्न आहे तो हिंदी आणि इंग्लिशमधून असतो. मित्रांनो, एक प्रश्न हा 2 मार्कांना, असे 125 प्रश्न हे 250 मार्कांसाठी असतात. या व्यतिरिक्त तुमचा दुसरा पेपर असतो तो इंग्लिश लँग्वेजचा किंवा इंग्लिश ग्रामरचा किंवा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा, यामध्ये 200 मार्काचा जो हा पेपर आहे, यामध्ये याचे मार्क्स तुम्हाला पासिंग करता नाही पकडला जात, पण याला मिनिमम क्वालिफाय असतं, म्हणजे फक्त पास होण्यापुरतं तुम्हाला यातून मार्क घ्यायचे असतात 200 पैकी. आणि याच्यासाठी 2 कॅटेगरी केली आहे, 120 आणि 80. म्हणजे तुम्हाला 80 मार्कांमध्ये तुम्हाला काय काय येतं तर तुम्हाला म्हणजे एसे वगैरे लिहावा लागतो. 120 मार्कांसाठी कॉम्प्रिहेन्शन्स आहे, रिसेस रायटिंग आहे किंवा थोडंफार ग्रामर आहे, हा सगळा प्रकार आहे. upsc.gov.in या साईटवर जाऊन असिस्टंट कमांडंटचा 2018, 2017, 2016 आणि 2015 किमान या 4 वर्षांचे तरी तुम्ही पेपर पाहून घ्या, म्हणजे कसल्या प्रकारचे पेपर होतात. ह्या पेपरचा मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 113 होता ओपनसाठी, पूर्वपरीक्षा किंवा एका परीक्षेचा. त्यानंतर 113 म्हणजे पहिल्या पेपरमध्ये जनरल सायन्स किंवा जनरल अवेअरनेस या परीक्षेमध्ये इंग्लिश पेपर क्वालिफाय केला की मगच तुमचा पहिला पेपर हा चेक केला जातो. त्याच्यामध्ये 250 पैकी तुम्हाला साधारणतः अर्धे, आपण 125 कट ऑफ पकडूयात, साधारण अर्धे तरी मार्क पाहिजेत. 125 मार्क मिळवायला 62 ते 65 प्रश्न 125 पैकी तुमचे बरोबर पाहिजेत मित्रांनो. आणि यानंतर मग तुमचं होतं ते ग्राउंड. नोव्हेंबर, साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तुम्हाला ग्राउंडसाठी कॉल येतो. मुलांचं आणि मुलींचं फिजिकल स्टँडर्ड किंवा ग्राउंड हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्या संदर्भात ग्राउंडबद्दलचा व्हिडिओ मी लगेच अपलोड करेल किंवा खाली जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देईल किंवा ग्राउंड कसं असते, काय असते. PSI किंवा पोलीस भरती याच्यापेक्षा कितीतरी सोपी ग्राउंड याकरिता असतं. साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ग्राउंड द्यायचं झालं, म्हणजे फिजिकल टेस्ट तुमची झाली की फिजिकल टेस्टमधून काही विद्यार्थी सिलेक्ट होतात ते इंटरव्ह्यूसाठी. डिसेंबर जानेवारीमध्ये इंटरव्ह्यू झाला की लगेच काही दिवसात त्याचा UPSC च्या मार्फत रिझल्ट लागतो
आणि मग तुम्ही असिस्टंट कमांडंट या पदासाठी सिलेक्ट होऊ शकता. मित्रांनो, अत्यंत सोपी आणि सिंगल पेपर सिंगल डे परीक्षा आहे. आजपासून तुम्ही जर व्यवस्थित याच्या मागे लागले तर तुम्ही ही परीक्षा पास करू शकता. या परीक्षेच्याबद्दल आणखी विविध माहिती लागल्यास तुम्ही काय करा, मला कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 84 85 80 81. कॉल करा, मॅसेज करा, किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्ही त्याला म्हणजे मला मॅसेज टाकू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. अजून काही मार्गदर्शन लागल्यास मी सतत आणि सदैव तुमच्यासोबत असेल. जास्तीत जास्त या व्हिडिओला आपला मित्रपरिवार, नातेवाईक किंवा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी आता करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्याचा तुमचा आणि माझा पण खात्रीचा वाटा असला पाहिजे त्यांच्या यशामध्ये. एवढंच बोलतो आणि असेच नवनवीन परीक्षेचे व्हिडिओज तुमच्यासमोर मी घेत येत असतो आणि घेत राहील. त्याबद्दल मी आपलासुद्धा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. जय स्वच्छ.